नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैफली सिंधुधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी विषय मराठी आणि आज आपण 25वी कविता पाहणार आहोत फुग्यारे. त्याच्या कवयित्री जी आहे त्या वसुधा पाटील. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहा फुग्यारे या कविता कशी आपण गायची, ऐकूया गाऊया हे पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला वर्गकार्य या कवितेवरील सांगणार आहे. तर पहा वर्गकार्य आपण सुरू करणार आहे. आता कोण ते लिही, पहिला प्रश्न जो आहे तो आहे पहा कोण ते लिही. आता इथं पहा आभाळी उंच जाणारा तर कोण आहे? आता आपण कविता आपल्याला माहितीच आहे, आभाळी उंच जाशील का, फुग्या फुग्या फुगशील किती, आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती. त्यानंतर पहा ताऱ्यांशी खो खो खेळणारा, तर याच्यामध्ये पहा ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण कोण ते लिही, कोण ते लिही. तर हे जेवढे सगळे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, जसे पहिला प्रश्न आहे आभाळी उंच जाणारा, आभाळी उंच जाणारा काय आहे? फुगा. सगळ्याच उत्तर या प्रश्नांचं जे आहे ते काय आहे? फुगा आहे. त्यानंतर पक्ष्यांशी आभाळी उंच जाणारा, फुगा पक्ष्यांशी गोष्टी करणारा, तो सुद्धा काय आहे? फुगाच आहे. तुम्ही याला टोपी द्या. त्याच्यानंतर वाऱ्याशी झुंज घेणारा, तो सुद्धा काय आहे? फुगा आहे. त्याच्यानंतर ताऱ्यांशी खो खो खेळणारा, तो सुद्धा काय आहे? फुगाच आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर जे आहे ते काय आहे? तर इथं फुगा लिहायचं आहे तुम्हाला, फुगा 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 आणि फुगा. तर सगळ्यांचं जे उत्तर आहे त्या तुम्हाला तिथं त्याप्रमाणे लिहायचं आहे. तर हे तुम्हाला पहिला प्रश्न समजला असेल. इथं तुम्हाला पूर्ण आभाळी उंच जाणारा ह्या इथं टिंबटिंब असं दिलेलं आहे, तिथं लिहायचंय तुम्हाला फुगा फुगा. सगळ्यांचं उत्तर आहे फुगा. आता हा झाला प्रश्न क्रमांक तुमचा कोणती लिही पहिला. त्यानंतर पहा दुसरा आहे सांग आणि पाटीवर लिही. पहिला प्रश्न आहे पहा फुग्याचा वापर कोठे कोठे होतो. पहिल्यांदा प्रश्न लिहून घ्यायचा, फुग्याचा वापर कोठे कोठे होतो. आता तुम्हाला पहा तोंडी इथं सांग आणि पाटीवर लिही, तर सांगायचंय तुम्हाला फुग्याचा वापर कोठे कोठे होतो. तर तुम्ही तोंडी सांगू शकता फुग्याचा वापर आपण म्हणतो वाढदिवस, लग्न समारंभ असेल तेव्हा, त्याच्यानंतर काही पार्टी वगैरे असेल किंवा आणखी काही एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन वगैरे असेल, आहे की नाही? तर अशा सर्व ठिकाणी आणखी आपण आजकाल पहा बऱ्याच ठिकाणी फुग्यांचा आपण वापर करत असतो. आपण घराच्या डेकोरेशनसाठी सुद्धा, म्हणजे आपण घरात जर एखादा काही कार्यक्रम असला आपल्या, तर कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी आपण फुग्यांचा वापर करत असतो. म्हणजे काही आपल्या घरात शुभ कार्य असेल अशा वेळी, त्यानंतर आपण इथं लिहू शकतो वाढदिवस. फुग्यांचा वापर कुठे होतो? तर सगळ्यात महत्वाचा वाढदिवसासाठी फुग्यांचा वापर करतात लहान मुलांना, वाढदिवस. त्यानंतर काय म्हणतो आपण, लग्न समारंभ,
त्याच्यानंतर पार्टी असेल एखाद्या ठिकाणी, त्याच्यानंतर पहा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम असेल एखाद्या ठिकाणी, तर जिथं जिथं आपण शुभ कार्य असते अशा ठिकाणी फुग्यांचा वापर होतो. त्याच्यानंतर आपण तुम्हाला आणखी काय काय सुचते ते पहा, तर तुम्ही एवढं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आ तू पाहिलेल्या फुग्यांचे रंग, तू पाहिलेल्या फुग्यांचे रंग. आता एक काम करायचं इथं, आता याच्या खाली उत्तर एक लक्षात घ्यायचं, प्रश्न झाला की खाली उत्तर लिहायचं असतं, हा प्रश्न झाला की खाली उत्तर असते कधी पण लिहायचं. आणि आपलं जर उत्तर हे पूर्ण रांगेत इथंपर्यंत बसलं की पुन्हा रांग भरल्यानंतर खालच्या रांगेत यायचं, मधातूनच ते सोडून द्यायचं नाही. म्हणजे कोणत्याही याचं उत्तर किंवा प्रश्न असो काही असो पूर्ण रांग भरून लिहायचं, आणि तिथं जर तिथपर्यंत बसलं नाही तर मग खाली यायचं, त्याशिवाय यायचं नाही. म्हणजे अर्धवट रांग ती सोडायची नाही ओळ. आता तू पाहिलेल्या फुग्यांचे रंग आपण पहा, लाल, हिरवा, केशरी, पिवळा, निळा, सगळ्या रंगाचे फुगे असतात, फक्त काळ्या रंगाचा फुगा नसतो. केशरी, त्याच्यानंतर जांभळा, निळा, सगळ्या रंगाचे फुगे असतात. आता इथं खाली बसला नाही तर मी आता खाली लिहित आहे. इथं तुम्ही लिहू शकता आणखी की पिवळा आहे की नाही, त्याच्यानंतर पांढरा सुद्धा असतो फुगा आहे की नाही, त्याचा गुलाबी एक रंगाचा असतो, म्हणजे खूप सारे रंगाचे फुगे असतात. तर मी एवढे आपण आपले जे पाहिलेले फुग्यांचे रंग आहेत ते आपण लिहिले, फक्त इथं काळा चुकूनही शब्द लिहायचा नाही. तर असं एका खाली आता मी पहा इथपर्यंत झाल्यानंतर माझं बसलं नाही म्हणून इथं, म्हणजे तुम्ही पहा मी फळ्याचा पूर्ण वापर करायचा आहे पण मी इथं तुम्हाला एवढंच वापर करताना दिसते, त्यामुळे तुम्ही मी इथपर्यंत लिहिल्यानंतर खाली लिहिलं. तुम्ही तुमच्या वहीची रांग जिथपर्यंत आहे ओळ ती पूर्ण भरायची आणि मगच खाली यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण तू पाहिलेल्या फुग्यांचे रंग लिहिले. आता कविता वाच आणि सूचनेनुसार पाटीवर लिही. कवितेतील प्रश्नचिन्ह असलेल्या ओळी वाचाने लिही. आता प्रश्नचिन्ह पण सगळ्याच ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे जवळजवळ. फुग्या फुग्या फुकशील किती ही पहिली ओळ आहे. त्याच्यानंतर आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाराशी झुंज घेशील किती, त्याच्यानंतर गगना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, इथपर्यंत पहा पूर्ण हे आहे. त्याच्यानंतर पहा प्रश्नचिन्ह असलेल्या ओळी पहा काय तिथून उत्तर काय हो रहा. त्याच्यानंतर खरंच ना आपण तू वर जाणार की मजल्यामध्ये फट्ट म्हणणार. तर ह्या सगळ्या जेवढ्या ओळी आहेत पहा मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवते. कवितेतील प्रश्नचिन्ह असलेल्या ओळी खूप आहेत म्हणून मी ते तुम्हाला अंडरलाईन करून दाखवते. बघा फुग्या फुग्या फुकशील किती पहिली ओळ आहे. त्याच्यानंतर आभाळी उंच जाशील किती, पक्ष्यांशी गोष्टी करशील किती, वाऱ्याशी झुंज घेशील किती, ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, त्याच्यानंतर पहा काय हो राव, खरंच ना आपण तू वर जाणार की मजल्यामध्ये फट्ट म्हणणार. तर ह्या सगळ्या प्रश्नचिन्ह असलेल्या ओळी आहेत. बरोबर आहे. फुकशील किती, जाशील किती, करशील किती आहे की नाही, ह्या ओळी आहेत. पहा मी म्हणजे पूर्ण ओळी न लिहिता आपल्याला फक्त लिहायचंय फुकशील किती, जाशील किती, करशील किती, घेशील किती, करणार का. तर तुम्ही पूर्ण वाक्य ते लिहिलं ते तरी चालते. फुग्या फुग्या फुकशील किती अशी ओळ बी लिहिली तरी चालेल. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे की कवितेतील प्रश्नचिन्ह असलेल्या ओळी वाच आणि लिही. तर आपण फक्त शेवटचीच ओळ लिहिली
आपण असे लिहिलं चालते फुग्या फुग्या फुकशील किती आबाळे उंच असेल किती, तर पूर्ण वाक्यात लिहिलं तरी तुम्हाला हरकत नाही. तर हे थोडक्यात सांगितलेलं आहे मी तुम्हाला. करणार का म्हणजे ढगांना पार करणार का, पूर्ण वाक्यात तुम्हाला लिहिलं तरी काही हरकत नाही. ढगांना पार करणार का, ताऱ्यांशी खो खो खेळणार का, पूर्ण वाक्यात लिहा ना. तिथून उत्तर काय हो राव. खरच ना आपण तू वर जाणार म्हणजे खूप सारे वाक्य आहेत. खरच ना आपण तू वर जाणार. की मधल्या मध्ये फट्ट भन्नार. तर जवळजवळ पूर्ण अर्धी कविताच आपल्याला प्रश्नचिन्हामध्ये आपल्याला दिसत आहे. आता इथं पहा कवितेतील जोडाक्षर असलेले शब्द वाच आणि लिही. आता दुसरा प्रश्न आहे याच्यामध्ये आ. तर कवितेतील जोडाक्षर असलेले शब्द वाच आणि लिही. आता जोडाक्षर असलेले शब्द जे आहेत आपण त्याला मी तुम्हाला सांगते. इथं पहा फुग्या हा एक शब्द आहे. फुग्या फुग्या दोन वेळा लिहिण्यापेक्षा एकदाच लिहा. फुग्या पक्ष्यांशी गोष्टी वाऱ्याशी ताऱ्यांशी. आता इथं इकडे जाण्यापेक्षा आता मी खाली घेते. आता ताऱ्यांशी चंद्राच्या मुक्काम रात्री गप्पांचा हॅलो हॅलो एकाच वेळा घ्या. हॅलो उत्तर मधल्या मध्ये तर हे झाले जोडाक्षर. फुग्या पक्ष्यांशी गोष्टी वाऱ्याशी ताऱ्यांशी चंद्राच्या मुक्काम रात्री गप्पांचा हॅलो उत्तर आणि मधल्या मध्ये. तर हे सगळे झाले कवितेतील जोडाक्षर असलेले शब्द वाच आणि लिही. तर वहीत लिहायचे आहेत तुम्हाला सगळं हे. त्याच्यानंतर पहा आता खाली आपल्याला म्हटलेलं आहे ढग फुगा चंद्र तारे घर पक्षी यांची चित्रे काढा आणि रंग. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपण एकाच करूया. पहा आता इथं एक असं घर काढूया. घर काढायला अगदी सोपं आहे. पहा हे झालं तुमचं घर. आता फुगा आपल्याला वर एक ढग काढायचे की नाही. वर ढग काढा अशी छान फुगा. हा झाला तुमचा फुगा. त्याच्यानंतर आता चंद्र आहेत.
आपण चंद्र पहा, त्याच्यानंतर तारे असा पण काढला तरी चालते किंवा तारे पहा। हे चांदण्या झाले, आपण तारे तारे जे म्हणतो आपण अशा प्रकारचे चांदण्यासारखेच आपण तारे लक्षात घ्या। आपण थांबा, तुम्हाला त्याचं एक चांगलं छान म्हणजे असे पान असतात काही चांदणे असतात पाशात पांढरे शुभ्र आणि ते त्याच्यानंतर असे तारे चमकताना दिसतात, ते त्या चांदण्याप्रमाणे दिसतात ते। त्याच्यानंतर पहा आपल्याला काढायचे आता काय, तारे झाल्यानंतर चंद्र झाला, फुगा झाला, ढव, आता पक्षी काढायचा आहे की नाही। तर पक्षी असा आपण पक्षी उडताना काढा वर, किंवा काही काही आपण पक्षी असे असे पण काढतोय की नाही छोटे छोटे, तर असं छानस तुमचं चित्र तयार होईल इथं। फुगा सुद्धा असा आकाशात उडताना दाखवा वर, अशी दोरी अशी चाललेली आहे, तर छान असं तुमचं चित्र तयार होईल। आणि ह्या चित्रांना रंग तुम्ही भरायचे ह्या चित्रांमध्ये, तुमच्या आवडीचे रंग भरायचे मध्ये, फक्त आवडीचे म्हणसाल तर ढग हे तुम्ही पांढरे शुभ्रच रंगवायचे आहेत। त्याच्यानंतर हा जो चंद्र आहे तो पांढरा, चांदण्या थोडशे पांढऱ्या अशा अशा लुकमुकणाऱ्या करा, फुगा मात्र कोणत्याही रंगाचा रंगवा आणि घराला सुद्धा तुम्ही रंग तुमच्या आवडीचाच देऊ शकता। तर ढग फुगा, त्याच्यानंतर चंद्र, तारे, पक्षी आणि घर सगळं आपण इथं काढलेलं आहे। त्याच्यानंतर तुला कोठे कोठे जायला आवडेल ते सांग। आता हा प्रश्न प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे, बरोबर आहे? तर आता कोणी म्हणेल की मला खूप दूर असं सहलीला जायला आवडेल, कोणी म्हणेल की मला चंद्रावर जायला आवडेल। आता मंगळाची हीच कविता आपण मंगळावरची शाळा पाहिलं, कोणी आता शिकलं की नाही, तर ते त्याच्यावर त्याच्या आधारे कोणी म्हणणार की मला मंगळावर जायला आवडेल, कारण आता मी कविता शिकलो, तिथं काहीच नाही, पाठी पेन्सिल नसते, काही नाही, म्हणजे असं सुद्धा म्हणेल। आणि कोणी म्हणेल की मला खूप असं दूर असं शांत ठिकाणी जायला आवडेल, कोणी म्हणेल मला निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडेल, कोणी म्हणेल की मला पूर्ण समुद्र किनाऱ्या ठिकाणी जायला आवडेल, आहे की नाही? तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी इथं वेगळ्या असणार आहेत। आता पुढे पहा, खेळूया शब्दांशी, खेळूया शब्दांशी। आता इथं काही शब्द आहेत असे की ते उलट सुलट वाचलेत तर कसे तयार होतात पहा। जसे खालील शब्द दिलेले शब्द उलट क्रमाने लिहिल, आता जसं आपण लता लिहिलं तर पहिला शब्द कोणता आहे, पहिला अक्षर ल आहे आणि दुसरं अक्षर काय आहे तर ता आहे। तर आता पहिलं जे अक्षर आहे ते दुसऱ्यांदा लिहायचं आणि दुसरं अक्षर पहिल्यांदा, तर शेवटचं कोणता आहे इथं ता आणि पहिलं कोणतं आहे ल, मग ह्याच्यापासून उलट काय आलं ताल, लताचं ताल झालं, समजलं का? हा शेवटचा जो अक्षर आहे ते पहिल्यांदा घ्यायचं आणि पहिलं दुसऱ्यांदा घ्यायचं, नंबर बदलायचा आहे, जे शेवटचं अक्षर आहे ते पहिल्यांदा आणि पहिला आहे ते दुसऱ्यांदा। त्याचप्रमाणे आता पहा जीभ, किती अक्षरी हा शब्द आहे, दोन, पहिला अक्षर आहे जी आणि दुसरा आहे भ। आता पहिल्यांदा कोणतं लिहायचं आपल्याला, दुसरं अक्षर भ आणि मग जी, भजी। त्याच्यानंतर ड फ, पहिलं अक्षर आहे ड मग दुसरं आहे फ, तर ते उलट काय होणार आहे, फ ड। त्याच्यानंतर ख रा, दोन अक्षरे शब्द, दुसरा पहिले लिहा शब्द रा आणि मग ख, रा ख। त्याच्यानंतर ढा ल, तर उलट लिहा ल ढा। त्याच्यानंतर आहे सा ठ, ठ सा, का म, म का, स र, र स, चा वा,
वाचा, त्याच्यानंतर पा तो वा, उलट काय होणार आहे वा तो स र स। आता हा तीन अक्षरी शब्द आहे, तर तिसरा नंबरचा पहिल्यांदा, दुसऱ्या नंबरचा दुसऱ्यांदाच, आणि तिसऱ्या नंबरचा तिसऱ्यांदा। समजलं का? इथं आता एक नंबर हा दोन नव्हता तीन, आहे की नाही? तर मग उलट कसं, पहिले तीन मग दोन मग एक, आहे की नाही? त्याप्रमाणे त्याच्यानंतर पहा ल पा, पा ल, पटपट, टपटप, म्हणजे पाहायचं ट प ट प, उलट हे असं आहे, तर उलट घ्या पहिले शेवटचं मग तीन नंबरचं मग दोन मग एक, टपटप। आता पुन्हा वा र, र वा, स हा, हा स, कडक पाहायचं। आता हा एक नंबरचा, हा दोन, हा तीन। आता पहिला कोणता? शेवटचा क, मग मधातला ड, आणि मग पहिला क, कडकच कडकच राहणार आहे। आणि न उ च होणार आहे उ न। तुम्हाला हा हे समजलं असेल की कसं लिहायचं आहे। दोन अक्षरी शब्द आहे हा ल ता, पहिलं अक्षर दुसरं अक्षर, दुसरं अक्षर काय करायचं मग पहिल्यांदा लिहायचं, आणि पहिलं अक्षर दुसऱ्यांदा लिहायचं। समजलं? म्हणजे आता समजा आपण पहिला मुलगा आणि दुसरा मुलगा केला, एक पहिला उभा केला आणि मग मागे, तर मग काय होणार आहे, दुसरा पुढे करायचा आणि पहिला मागे करायचा, तसं आहे। तर जी भ भजी, ड फ फड, खरा राख, ढाल लढा, साठचा ठसा होईल उलटा, कामचा मका, सरचा रस, चावाचा वाचा, तवा वात, सरस च सरस, पाहिजे असा शब्द आहे की तो उलटा सुलटा वाचला तरी तोच राहतोय पा, सरस सरस, लपा पाल, पटपट टपटप, वार रवा, सहा हास, कडक कडक, कडकचा कडकच राहिला पा, आणि नऊ ऊन। तर आता पहा याच्या आधारे आपल्याला असं काय हे तुम्हाला आता समजलं असेल, तर ते इथं तुम्हाला लिहायचे आहेत हे पूर्ण शब्द इथं, जसं जीपच भजी। आता मी इथं नॉर्मल एक शब्द लिहून दाखवते, कारण हा पेन मोठा आहे, तर हे सगळे शब्द इथं तुम्हाला असे लिहायचे, मी आता लिहून दाखवलेले ते पूर्ण लिहून काढायचे। खेळूया शब्दांशी। आता पुढचं जे आहे पहा, आता वरील शब्दांपैकी कोणते शब्द उलट क्रमाने लिहिले तरी तसेच राहतात ते लिही, व असे आणखी पाच शब्द सांग व लिही। आता वरील शब्दापैकी कोणते शब्द उलट क्रमाने लिहिले तरी तसेच राहतात, तर इथं दोन शब्द असे आहेत सरस आणि कडक। स र स हा शब्द उलटा पण वाचला तरी तोच राहतो, आणि क ड क हे दोन शब्द असे आहेत की ते उलटे सुलटे वाचले, म्हणजे आपण पहिल्यांदा कडक वाचला आणि पुन्हा मागून घ्या कडक उलटा, हे दोन शब्द असे आहेत की ते जसेच तसे राहतात। तसे शब्द आणखी पाच लिहायचे आहेत आपल्याला, आहे की नाही? तर असे पाच आणखी शब्द पहा, नयन हा पहिला नंबर शब्द, दुसरा नंबरचा, तिसरा नंबरचा, आहे की नाही? आपण उलटा वाचा पहा, न य न तोच येतो की नाही? म्हणजे पहा असं वाचलं न य न, आता मागून वाचा न य न, नयन, त्याच्यानंतर नमन, नमन पा, नमन, आता उलट वाचा नमन, नमनचा नमन राहतो। त्याच्यानंतर सकस, सकस म्हणतो ना सकस आहार, तर त्याचा पहा उलट सकस, सकसचा सकसच राहतो। त्यानंतर आहे मलम, मलम, म ल म, म्हणजे त्याप्रमाणे ते तसेच्या तसेच शब्द राहिलेले आहेत। आणि शेवटचा शब्द आहे पहा ज हा ज, उलटा वाचा ज हा ज। तर हे पाच आपले असे शब्द आहेत की ते आपण उलटे सुलटे कसे, म्हणजे त्याचा क्रम बदलला, उलटा केला, उलट क्रमाने वाचले लिहिले तरी ते तसेच्या तसेच राहतात। आणि वर आपल्या ह्या शब्दांमध्ये दोन शब्द असे आलेले आहेत की
ते उलटे वाचले तरी तेच येतात, सरस सरस, कडक कडक। तर अशा प्रकारे पहा आपण फुगे अरे या कवितेवरील हा मी वर्ग कार्य आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीमध्ये कशा प्रकारे सोडवायचा तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच प्रश्न लिहायचे तुम्हाला, जिथं असे आभाळ उंच जाणार आहे त्याच्यापुढे डॅश असे आडवी रेष करून फुगा लिहावं लागेल। आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे लिहायचं कसं, तर पूर्ण वाक्य भरेपर्यंत लाईन भरेपर्यंत खालच्या लाईनवर अजिबात यायचं नाही, हा याच्यातला महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे तुम्ही। आणि पहा आता तुम्हाला सोपा वाटला असेल वर्ग कार्य, आता तुम्हाला सोडवायला सुद्धा आता याच्यामध्ये मजा वाटेल, आणि हा तुमच्या वहीमध्ये आणि ह्या पुस्तकामध्ये सुद्धा तो कम्प्लीट करायचा आहे। पहा मित्र हो, छोटासा व्हिडिओ होता वर्ग कार्याचा, मला वाटतं तुम्हाला तो नक्की समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल, आणि जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।